नागलंबिका ही बसवण्णांची थोरली बहीण. ती आपल्या भावापेक्षा साधारणतः 7-8 वर्षांनी मोठी होती. तिचा जन्म नागपंचमी दिवशी झाला म्हणून तिचे नाव नागाई किंवा नागलंबिका ठेवण्यात आले. लहान बसवेश्वरांच्या बंडखोर वृत्तीमुळे तो आग्रहारामध्ये अप्रिय झाला. अशा परिस्थितीमध्ये त्याचे शिक्षण बागेवाडीत व्यवस्थित पार पडणार नाही म्हणून नागलंबिका बसवेश्वरांना घेऊन जातवेद मुनींकडे आले तथा ईशान्य गुरूंकडे कुडल संगमला पाठवून देण्यात आले. तेथे त्या भावंडांचे शिक्षण व्यवस्थेत पार पडले. बसवेश्वरांचे जडणघडण संगोपन अक्क नागलंबिकांनीच केले. बसवेश्वरांच्या व्यक्तिमत्वावर नागलंबिकांचा फार मोठा प्रभाव होता. तिने समाजातील ढोंगीपणाच्या विरोधामध्ये आपल्या भावात चेतना उत्पन्न केली. अनुभव मंडपाच्या कामकाजात एकूण लिंगायत धर्माच्या प्रसारामध्ये तिचा मोठा वाटा होता. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक अधिकार आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे अशी घोषणा करणारी ती पहिली स्त्री होती. स्त्री वर्गाला लिंगायत धर्माकडे आकर्षित करण्यासाठी तिने फार मोठे परिश्रम घेतले. या अक्क नागलंबिकाला अन्नाच्या लहानपणीच्या काही गोष्टी सांगायच्या होत्या. बसवेश लहानपणापासूनच तीव्र बुद्धीचा होता. त्याला ढोंगीपणा, उचनीच भाव, फसवेगिरी यांच्या विरुद्ध प्रचंड चीड येई. त्याचे मन बंड करून उठे. आपल्या घरी लाकडे फोडण्यासाठी येणाऱ्या वीरप्पाला आपल्या घरामध्ये प्रवेश का मिळत नाही, त्याला कोणी स्पर्श का करत नाही याबद्दल आईवडिलांना नाना प्रश्न विचारी. परंतु त्याच्याने त्याच्या मनाचे समाधान होईल आणि त्याला उत्तर त्याच्याकडून मिळत नसे. एक ब्राह्मण मुलाच्या मुंजीचा सोहळा एका शूद्र मुलाने दोरून पाहिला म्हणून त्याला बेदम काठीने मारहाण करण्यात आली. ते पाहून तो रात्रभर चडपडत होता. आपल्याबरोबर तोही काही शूद्र मुलांना शाळेत घेऊन गेला. त्या मुलांना शाळेत घ्या म्हणून शिक्षकांकडे आग्रह धरला. परंतु तो आग्रह धुडकावून लावण्यात आला. तेव्हापासून त्याने दलित उद्धाराचे काम करण्याचे मनोमन ठरवून टाकले.